वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगाव। जळगाव शहरात दोन अल्पवयीन मुलांकडून जळगावहून रेल्वेने गुजरातला दारूची तस्करी करण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी वेळेतच थांबवलं असून जळगावहून रेल्वेने गुजरातला नेण्यात येणारी 60,000 जास्त रुपये किमतीची दारू रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहे। ही कारवाई शुक्रवारी रात्री 11 सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर करण्यात आली। रेल्वे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जळगाव स्टेशनवरून रेल्वेने गुजरातला दारूची रवानगी केली जाणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी तात्काळ रेल्वे स्टेशनवर सुरक्षा दलाचे पथक नियुक्त केले। यावेळी पथकाला दोन मुले स्टेशनच्या दिशेने हातात पिशव्या घेऊन स्टेशनात प्रवेश करताना दिसली। यावेळी मुलांकडे असणाऱ्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यात देशी विदेशी कंपन्यांच्या दारूंचे बाटल्या आढळून आल्या। रेल्वे पोलिसांनी तात्काळ या बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 60,000 जास्त किमतीची दारू जप्त केली आहे व दोन्ही मुलांना जिल्हा निरीक्षण गृहात दाखल केले आहे। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।